प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये या जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि बाकीचे सगळे एका बाजूला दुसरे झेंडे अशी परिस्थिती या नगर शहरामध्ये. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो का या ठिकाणी राजकारणामध्ये या नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची छुपी युती झालेली आहेत. जिथं राष्ट्रवादीचे मजबूत सीट आहेत तिथं भारतीय जनता पार्टीने अत्यंत कमजोर उमेदवार दिलेले आहेत आणि जिथं त्यांचे मजबूत आहे तिथं भारतीय जनताने राष्ट्रवादीने कमजोर सीट दिली. आणि म्हणून हे राजकारण हे नगर मंडळी आमचा मित्र परिवार आमच्या तरुण मुलं मुली ही सुरक्षित असली पाहिजे हाच शिवसेनेचा विकास आहे. अहो रस्ते करणे गटारी करणे या गोष्टी तर तुम्ही निवडून आल्यावर ते तर करावेच लागतात आणि ते करतात. परंतु ते रस्ते किती दिवस टिकतात, ते गटारी किती दिवस टिकतात? शिवसेना जो विकास देणार आहे तो विकास शाश्वत असला पाहिजे. रस्ता केल्यानंतर कमीत कमी 10-15 वर्ष त्या रस्त्याला हात लावू नये या पद्धतीचा. हा पैसा तुमचा, हा पैसा जनतेचा, तो जनतेचा पैसा भ्रष्टाचारामध्ये जाऊ नये. अत्यंत चांगल्या सगळ्याच गोष्टी व्हाव्यात. या बोलेगाव मध्ये अत्यंत सुंदर रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे असावे, लाईट असावी, स्वच्छ ड्रेनेज असावे, स्वच्छता असावी, या गावाला चांगलं भरपूर आणि शुद्ध पाणी भेटावं, एखादा जलतरण तलाव या भागामध्ये सुद्धा असावा पोहण्यासाठी, त्या महिलांसाठी असावा, तरुण मुलासाठी असावा. आणि म्हणून सगळ्याची काळजी शिवसेना घेणार आहे. आमच्या माता बंधू भगिनी तरुण मुलांची वयोवृद्धाची लहान मुलाची काळजी घेणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना. शिवसेना आणि शिवसेना. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो 100% हे 5 वर्ष तुमची सेवा करणार आहे, तुमच्या सुख दुःखाला येऊन उभं राहणार आहे, नाहीतर मी स्वतः तुमच्या सेवेला येईल असं सांगतो, आपल्याला विश्वास देतो. थांबतो. धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभा असलेले मंचावरचे सर्व उमेदवार आणि आपल्या शहराचं भविष्य घडवण्यासाठी सजग आणि सावध असलेले आपण सर्व, ते निकालाच्या दिवशी ठेवा ना. याचा पराभव करून मलिक अहमदचा निजाम यानं या शहराची निर्मिती केली. एकेकाळी वैभव संपन्न असलेलं हे शहर कैरो आणि बगदाद यासारख्या शहरांशी बरोबरीचे आपल्या विकारी महत्वाकांक्षेला पराभूत नजरेनं सामोरा गेला आणि अखेर त्यानं आपला अखेरचा श्वास घेतला तो. आणि नगर शहराचं भविष्य नेमकं कसं असेल, उद्याच्या 5 वर्षाचं भविष्य घडवण्याची संधी या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या हातात आली आहे. एखादी निवडणूक म्हणजे कुणा एका व्यक्तीला खुर्ची द्यायची निवडणूक नाही, एखादी निवडणूक म्हणजे कुणा एका पक्षाला सत्ता द्यायची निवडणूक नाही. हे निवडणूक असते तुमच्या माझ्या समस्या सोडवणारी, हे निवडणूक असते तुमच्या माझ्या अडचणी दूर करणारी, हे निवडणूक असते तुमच्या माझ्या शहराचं भविष्य घडवणारी. तुमच्या शहराचा विकास झाला नाही तर दोष निवडून आलेल्या उमेदवाराला मी कधीच देत नाही. दोष जर कुणाचा असेल तर अशा चुकीच्या माणसांना निवडून देणाऱ्या जनतेचा असतो, कारण तुम्ही चुकीची निवड केली म्हणून तुमच्या वाट्याला ही सगळी चूक आली. त्यामुळे या निवडणुकीत आपण यथार्थाने योग्य निर्णय घ्या. आपल्या शहराच्या 5 वर्षाचं भविष्य निश्चितपणे उत्तम पद्धतीने घडवा. निवडणुकीची रणधुमारी चालू आहे, सगळ्यांच्या प्रचार सभा जोरात आहेत, अनेक जण आपल्या दारात येत आहेत, बऱ्याच गोष्टी सांगतायत, पण आपल्या सद्विवेक बुद्धीला लक्षात ठेवून या निवडणुकीमध्ये आपण सर्वसामान्य म्हणून निर्णय घ्यावा तो या शहराच्या भविष्यासाठी.
मी परवा बस मधन प्रवास करत होतो, बस स्टेशनवर बस उभा होती, माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले। 5 मिनिटांनी त्याने आपल्या खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, एकदा हातावर घेऊन नीट मोजली, खिडकीतनं बाहेर बघितलं, बाहेर पेपरवाला होता, पाणी बॉटल विकणारा होता, वडापाववाला होता। मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण हातातली चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली। परत 5 मिनिटं झाली, परत खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत एकदा नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, चिल्लर परत खिशात ठेवली। मला काय कळे ना, तेवढ्यात बस कंडक्टर गाडीत आला, दन 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 बेल वाजवली, ती बेल ऐकून ड्रायव्हर गाडीत बसला, आता गाडी सुरू होणार, आणि कंडक्टरनं शेवटची डबल बेल मारली आणि गाडी सुरू झाली। गाडी सुरू झाली तसं यानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, आता गाडीनं वेग घेतलेला, गाडी पळू लागलेली, आणि या पळत्या गाडीतनंच या पट्ट्यानं खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये। पेपरवाला त्या धावत्या गाडीमाग धावत आला, धावत्या गाडीत खिडकीतनं त्याने पेपर आत दिला आणि धावत्या गाडीतनं त्याने चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातात दिली। मला काही कळे ना, म्हटलं पेपरच घ्यायचा होता, तर मगाशी बस स्टेशनवर गाडी 15 मिनिटं उभा होती त्याच वेळी घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का पेपर घेतला? मी त्या सद्ग्रस्ताला विचारलं, अहो म्हटलं पेपरच घ्यायचा होता, तर मगाशी गाडी स्टेशनवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? त्यावेळी तो म्हटला त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता। आता गाडी उभा असताना त्याला दिला असता तर त्यानं नेमका ओळखला असता, पण आता गाडी सुरू झाल्यावर काय तो मागं पळत येत नाही, त्याला काही कळत नाही। मला मोठं कौतुक वाटलं त्या सद्ग्रस्ताच। गाडी पुढे चालत राहिली, हा पेपर वाचत राहिला, 15 मिनिटांनंतर अचानक हसायला लागला। मी म्हटलं आता काय झालं? म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय। निवडणुका आल्या की पळत्या गाडीतनं खोटी चिल्लर देणारी फार माणसं तयार असतात का? एकदा निवडणूक होऊ द्या, मग कोण मागं पळत नाही। एवढा निवडणुकीचा काळ, खोटी आश्वासनं, खोटी चिल्लर, जनतेनं सावध राहायला पाहिजे। उद्याचं भविष्य तुम्ही त्यांच्या हातात देताय, हा कालचा पेपरचा विषय नाही, उद्याच्या नव्या बातम्या त्यांच्या हातून घडणार आहेत, नगर शहराची ओळख त्यांच्या हातून घडणार आहे, ती कशी घडवायची हे नेमकं तुमच्या हातात आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। एकीकडे प्रचंड मोठा इतिहास आहे नगर शहराचा, पंडित नेहरूने डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ इथं लिहिला, आता त्या इंडियामध्ये नगरचा शोध घ्यायची वेळ आली आहे। त्या शिवप्रभूंच्या बद्दल आपण शब्द उद्गारणारा छिंदम, तो इथला ही ओळख। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत हे शहर उभा राहिलंय। इथल्या माती मातीत अजून हर हर महादेवचे हुंकार ऐकू येतात। त्या मातीमध्ये शिवरायांबद्दल आपण शब्द काढणारा एखादा छिंदम उभा राहतो नव्हे, परत या निवडणुकीमध्ये उभा राहायची हिंमत सुद्धा दाखवतो। ही धाडस येतं कुठून? कुणाच्या पाठिंब्यानं? कोण यांच्या पाठीशी? कसली ओळख घडवताय तुम्ही? विकासाच्या वाटा किती निर्माण झाल्या? ज्या निर्माण झाल्या त्या शिवसेनेनंच निर्माण केल्या। विषय रस्त्याचा असू द्या, विषय पाण्याचा असू द्या, सर्वसामान्य जनतेच्या पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधांचा असू द्या, हे शिवसेनेने केला। प्रचंड मोठं करायचं आहे शिवसेनेला, पण अडथळ्यांची शर्यत होती सत्ता म्हणजे। जाते येते, जाते येते। अनिल भैया राठोड सातत्यानं सांगतात प्रचंड काही करायचं आहे या शहरासाठी। आता ही अडथळ्याची शर्यत नको, या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पूर्ण बहुमत द्या आणि विकास काय असतो ते एकदा नीट पहा। पूर्ण सत्ता द्या एकदा, काय प्रकार आहे? आजूबाजूचा अनेक कामगार वर्ग या भागात राहतो, औद्योगिक नगरी ही नगरची ओळख आहे। MIDC मध्ये वेगवेगळ्या उद्योग धंद्यात कष्ट करून इथला माणूस रोजीरोटी कमावतो, पण राजकारणाच्या फडात शिरून हप्तेबाजी खंडणीकरी करणारे उद्योग इथं वाढतायत, यांच्या उद्योगानं उद्योग धंदे आता नगर सोडायचा विचार करायला लागलेत। नवे उद्योग तर इथं यायलाच मागत नाहीत। हे जर असंच चालत राहिलं तर उद्या एकही कारखाना, एकही कंपनी, एकही उद्योग नगर मध्ये राहणार नाही। विषय शहराचा नाही, विषय इथल्या या उद्योग धंद्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या रोजीरोटीचा आहे। हे जर उद्ध्वस्त झालं तर नगर शहरातला कामगार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। किती सहन कराल? ही खंडणीखोरी थोपवायची असेल, ही हप्तेबाजी रोखायची असेल,
आणि या नगरीला औद्योगिक शहराचा दर्जा पुनर्स्थापित करायचा असेल तर इथं शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे, कारण शांत आणि सुरक्षित शहर निर्माण करायची ताकद ही फक्त शिवसेनेत आहे. गेलं शिवसेनेनं ते करण्यासाठी एकमेव पक्ष आहे. गेली 50 वर्ष प्रश्न पाण्याचा असू द्या नाही तर रोजगाराचा, प्रश्न भूमिपुत्रांचा असू द्या नाही तर नोकऱ्यांचा, प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहणारा तो शिवसेना. मला आश्चर्य वाटत, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, म्हणजे मी मगाशी तसंच म्हटलं, गुंगीचं चॉकलेट रॅपर वेगळं आहे फक्त. आपण सगळे वेगवेगळ्या पक्षात राहू आणि सगळे मिळून खाऊ. सोयरे, धायरे, पाहुणे, रावळे, तिकडं इथे, तिकडं इथे, तिकडं इथेच, काय प्रकार आहे? काय केलंय नेमकं? सातत्यानं मला प्रश्न पडतोय. यांना उभारायचा अधिकार नाही, बोलायचा तर अजिबातच नाही. विकास कामात खोडा घालायचं काम फक्त केलं, स्वतःची तुमडी भरायचं काम फक्त केलं, जनतेच्या हिताचं काय आहे? आणि आता हे प्रचार सभांमधून बोलणार? मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक सद्ग्रस्त ऑफिसला जायचे, दुपारपर्यंत काम करायचे, दुपारची सुट्टी झाली की सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा तो सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसला, डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी. म्हटला धत्ती रे की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण करतो काय, खाल्ली निमूटपणे. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेला, दुपारपर्यंत काम केलं, दुपारनंतर परत सगळ्यांवर जेवायला बसला, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. ह्यात ते रे की परत खिचडी, काय कटकट आहे राव, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेला, दुपारच्या सुट्टी सगळ्यांबरोबर जेवायला बसला, डबा उघडला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. त्याची ही तंतन शेजारनं ऐकली, तसा शेजारी म्हटला हिथं तंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो. आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही. म्हणजे खिचडी बनवली कुणी? हेनीच. आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. खासदार कोण आहे तिथं? आमदार कोण आहे तिथं? मग किती निधी आला केंद्रातनं? किती विकास कामं झाली? या शहराची खिचडी कुणी केली? मग आता हे सगळे परत एकत्र येत आहेत, खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, अरे केली कुणी? आता तुम्ही ठरवायचं सामर्थ्य फक्त आणि फक्त शिवसेनेच्याच उरात आहे, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बोलत नाही शिवसेना, करून दाखवते. अनिल भैया राठोडांनी या शहरासाठी एक वचननामा बनवला. काय सांगितलं? आम्हाला हे शहर स्वच्छ बनवायचं आहे, आम्हाला हे शहर सुंदर बनवायचं आहे, आम्हाला हे शहर सुरक्षित बनवायचं आहे, आम्हाला हे शहर सुदृढ बनवायचं आहे. स्वच्छ, उत्तम रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृह, बाग बगीचे, क्रीडांगण, ढेकण शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर, या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं सुरक्षित शहर. माझ्या माय भगिनीला नगर शहरातनं कुठल्याही रस्त्यावरनं फिरताना जराही भय आणि भीती वाटली नाही पाहिजे. आणि तिच्या घरातल्या आई वडिलांनाही शंका नाही आली पाहिजे की माझी पोर गेलीये सुखरूप परत येते का नाही. इतकं निशंक भयमुक्त वातावरण हे शिवसेनेला इथं निर्माण करायचं आहे. शिवसेना उतरली ना रणांगणात तिथ्यासाठी. वाहतुकीच्या समस्या असतील, 60-65 एखादा वयोवृद्ध ग्रस्त जर शहरात बाहेर पडला तर कुठलाही कुणाचा धक्का न लागता, ना माणसांचा ना वाहनाचा, तो सुखरूपपणे परत आला पाहिजे. इतकी व्यवस्थित सुरक्षितता या शहरात आम्हाला निर्माण करायची आहे. शहर स्वच्छ असेल, सुंदर असेल तर ते निरोगी असेलच, आणि निरोगी असेल तर ते सुदृढ होईलच. स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि सुदृढ ही शिवसेनेनं या शहरासाठी बनवलेली एक प्रक्रिया आहे, जी आता या शहराच्या विकासासाठी आम्ही कार्यान्वित करतो आहोत. उगाच बोलघेवडेपणा नाही. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, जे करणार आहे तेच बोला, जे बोलणार आहे ते कराच,
जे जमणार नाही ते बोलूच नका हा स्पष्ट भाग आहे. उगाच उसनी फुकाची आश्वासन देणार अजिबात नाही. जगातल्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह शस्त्र नाही, ते फक्त शिवसेनेचं आहे धनुष्यबाण. आणि धनुष्यात एकदा बाण सुटला की सुटला, तो परत घेता येत नाही. तसा शिवसेनेने एकदा शब्द दिला की दिला, शब्द पूर्ण केल्याशिवाय शिवसेना राहत नाही, हा शिवसेनेची सगळ्यात मोठी विश्वासार्हता आहे. शिवसेना त्या पद्धतीनं काम करते, इतरांसारखं नाही. नाहीतर परवा म्हणे तुमच्याकडे जादूच झाली, एका रात्रीत काँग्रेसचे सगळे भाजपात गेले. म्हणजे जगाच्या पाठीवर असलं कधीच कुठं घडलं नाही. काय जादू झाली? मी सातत्यानं सांगत असतो, हे भाजपा भामटा जगला पाहिजे. भाजपा सगळीकडचे भामटे गोळा करायचे आणि आपल्याकडे घ्यायचे, कसंही करून सत्ता आली पाहिजे. जनतेच्या हितासाठी नाही, आपल्या स्वार्थासाठी. किती घोषणा, काल कुणीतरी आलं 300 कोटी देतो, त्या कल्याण डोंबावलीला 6,500 कोटी देतो म्हणून सांगितलेलं. 4 वर्ष झाली अजून कपरदीक नाही मिळाली. 15 लाख खात्यावर येणार होते, बायकांच्या डब्यातले पैसेही काढले. प्रकार काय आहे हा? एक राजा होता, त्याच्या दरबारात एक गायक आला. गायकानं गाणं चालू केलं. गायकाचं गाणं ऐकून राजा खुश झाला, म्हटला 1 लाख बक्षीस. राजाचं 1 लाख बक्षीस ऐकलं तसा गायकाला आणखी हुरूप आला, आणखी चांगलं गायला लागला. राजा म्हटला आता 5 लाख रुपये बक्षीस. गायकाला आणखी उत्साह आला. राजा म्हटला 15 लाखच खात्यावर जमा करतो. गायकाला आणखी उत्साह, आणखी चांगलं गायला लागला. राजा म्हटला दिला फ्लॅट. गायक आणखी उत्साहात, राजा म्हटला दिली गाडी. दिवसभर मैफल रमली, सगळी बक्षीस. संध्याकाळी मैफल संपली, गायक खुश. घरी आला, बायकोला सांगितलं, अगं ऐकलंस का, आज माझ्या गाण्यावर राजा प्रचंड खुश झाला. पहिल्यांदा 1 लाख घोषित केले, परत 5 लाख घोषित केले, परत 15 लाख खात्यावर जमा करतो म्हटले, परत फ्लॅटच दिला, परत गाडीच देतो म्हटले. आता चांगले दिवस येणार, आपले दुःखाचे दिवस जाणार, अच्छे दिन येणार. बायकोलाही बरं वाटलं, बरं झालं. पण आठवडा झाला, महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं, बक्षीस काही नात. बायको नवऱ्याच्या माग, अहो त्या राजानं घोषित केलंय, बघा ना कधी देतोय, बघा ना कधी देतोय. गायक म्हटला हे बघ, राजाचा शब्द आहे, खोटा ठरणार नाही. 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, शेवटी बायको हट्टाला पिटली. एके दिवशी नवऱ्याला घराबाहेर काढलं, ती सगळं राजाकडनं घेऊन यायचं आणि मग घरात पाय ठेवायचा. आता नाईलाज झाला. गायक गेला राजाकडं, म्हटला महाराज ते आपली बाई मैफल झालेली, तुम्ही मला 1 लाख पहिल्यांदा घोषित केले, परत 5 लाख घोषित केले, परत 15 लाख देतो म्हटला, परत फ्लॅट दिला, गाडी, पण महाराज 2 वर्ष झाली, देणार कधी? तसा राजा म्हटला हे बघ, तुझं गाणं ऐकलं की मी खुश व्हायचो, माझं बक्षीस ऐकलं की तू खुश व्हायचा. आता ह्या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं? परत येणार नाही एवढं सांगणार. सब चुनावी जुमला था, कब कहा हमने ऐसे कि हम कुछ देने वाले थे. जागरूक राहायला हवं, सजग राहायला हवं. कोण पाठीशी उभा राहील, कोण अडचणीच्या वेळी धावत येईल, कोण विकास कामं करेल, कोण पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा देईल, कोण या शहराचा लौकिक वाढवेल, कोण सुरक्षितता प्रदान करेल, त्याच्या पाठीशी उभा राहा. 5 वर्षाचं भविष्य शहराचं तुम्ही त्यांच्या हातात देताय, योग्य निर्णय घ्या. आणि निश्चितपणे शिवसेना ही या शहराची गरज आहे, गरज आहे. या शहराचा विकास करायचा असेल, या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, या शहराचं ऐतिहासिक रुपडं जर जिवंत ठेवायचं असेल तर शिवसेनाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा घेऊन शिवसेना चालली आहे. हा त्यागाचा आहे, शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे, अभिमानाचा आहे, स्वाभिमानाचा आहे. हा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, ती शिवसेनेच्या उरात. आणि हो, मी निश्चितपणे सांगतो की बिन दिक्कत नगर महापालिकेची पूर्ण सत्ता शिवसेनेच्या ताब्यात द्या.
तर नेतृत्व शिवसेना करते. ठाण्याचा विकास झोन बघा, कल्याण डोंबिवलीचा विकास झोन बघा, मग या शहराच्या तुलनेत नगर माग का ठेवायचं? जर शिवसेना मुंबईचा विकास करू शकते, शिवसेना ठाण्याचा विकास करू शकते, शिवसेना कल्याण डोंबिवलीचा विकास करू शकते, तर निश्चितपणे शिवसेना नगरचाही चेहरा मोहरा बदलूच शकते. त्यामुळे येत्या 9 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हाचं बटन दाबा आणि बहुमतान शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवावं. तुमचं एक एक मत या शहराचं भविष्य घडवणार आहे. माझ्याच्याने काय होतंय असं म्हणू नका. एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी आपल्या चोचीत पाणी घेऊन ती आग विझवण्याची धडपड करत होती. चोचीत पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची. का कावळ्यानं बघितलं आणि कावळा म्हणला, अगं चिमणे तू केवढी, तुझी चोच केवढी, त्या चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती, कशाला धडपड करते? त्यावेळी चिमणी म्हणली, हे बघ माझ्या या धडपडीनं ही आग विझेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल एवढं मला कळतं. मी निश्चितपणे सांगतो, नगर शहराच्या उरात जी अविकासाची आग आहे ना, ती विझवायची ताकद फक्त शिवसेनेत आहे. तुम्ही शिवसेनेला मत देणं म्हणजे आग विझवण्याचं काम करणं. आपलं शहर शांत ठेवायचं असेल, सुरक्षित ठेवायचं असेल आणि विकासाच्या दिशेनं गतीनं पुढे न्यायचं असेल तर धनुष्यबाणाचंच बटन दाबा, शिवसेनेच्या उमेदवारांना भरभरून मताने विजय करा अशी इच्छा बाळगतो, आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहोत आणि निवडणूक लढवत असताना या ठिकाणी आत्ताच प्राध्यापक नितीनजी पानगुडे पाटील यांची या ठिकाणी जाहीर सभा या ठिकाणी नुकती पार पडली आणि पार पडत असताना या ठिकाणी माजी मंत्री अनिल भैया राठोड, त्याचप्रमाणे शशिकांतजी गाडे सर, त्याचप्रमाणे घनश्यामण्णा शेलार सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नुकतीच या ठिकाणी जाहीर सभा पार पडली आणि पार पडत असताना या ठिकाणी नागापूर बोल्लेगाव प्रभाग क्रमांक 7 शिवसेनेचा जो प्रसार प्रचार खूप या ठिकाणी जोरात चाललेला आहे आणि आम्हा चारही उमेदवाराला खात्री आहे, आत्मविश्वास आहे, चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशी मला आत्मविश्वास आहे. असंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.